हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला मी माझ्या झाडांसाठी पाणी देण्यासाठी कशाप्रकारे जुगाड केलेला आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी इकडे हे हा नळ जो आहे माझ्या छतावर आहे तो मी माझ्या झाडांना पाणी देण्यासाठीच लावून घेतलेला आहे परंतु टाकी भरलेली असली तरीसुद्धा याच्यातून एवढ्या कमी असं स्लो पाणी येते आणि मला खूप वेळ जातो एवढ्या साड्या झाडांना पाणी देण्यासाठी माझा सकाळी आणि संध्याकाळी खूप वेळ चालला होता आणि ऊनसुद्धा खूप तपत आहे एवढे दिवस मी या नळाच्या सहाय्यानेच पाणी दिलेलं आहे परंतु आता मी आता ही इकडे जो पाईप आहे तो मी इथे आतून घेतलेला आहे मी कशाप्रकारे आता पाणी देणार आहे इकडे बघा मी हा जो वायर आहे याचं कनेक्शन माझ्या घरामधून मी घेतलेलं आहे आणि याला मी आता अशा प्रकारे इथे या पाईपाला मी बांधून घेतलेला आहे जेणेकरून हा पाईप आणि जे मी या टाकीमध्ये ही इकडे बघा या टाकीमध्ये मी जी कुल्लरमध्ये आपण मोटर वापरतो तीच मोटर घेतलेली आहे आणि त्याच्या सहाय्याने मी आता माझ्या सर्व झाडांना पाणी देणार आहे आणि माझा टाईमसुद्धा वाचणार आहे इकडे बघा ही मी मोटर जी आहे ती माझे जो मी पॉट बनवलेला आहे त्यामधलीच त्यामध्ये मी ही मोटर टाकलेली होती ती मी घेतलेली आहे त्याला असं पाईप आ, मी जॉईंट त्याला लावून घेतलेला आहे आणि आता मी हे आ, या पाईपाच्या साहाय्याने मी पाणी देणार आहे हे बघा इकडे मी आता मोटर ऑन केलेली आहे आणि मला जेवढं पाणी पाहिजे म्हणजे जास्तसुद्धा पाणी या झाडांना फास्ट जर पाणी आलं तर खूप अशी या झाडाच्या बुडातली माती अशी वाया जाईल आणि म्हणून मी इथे या कूलरच्या मोटरच्या सहाय्या साह्याने मी पाणी देणार आहे माझा मुलगा पाणी देत आहे कारण त्याला पायपाने पाणी द्यायला खूप मजा वाटत आहे आणि मुलांना तर पाणी खेळायला उन्हाळ्यामध्ये खूपच आवडते त्यामुळे तो आज ही नळी पकडून पाणी देत आहे हे बघा माझ्या एवढ्या साऱ्या झाडांना पाणी द्यायला मी आता अशा प्रकारे या कूलरच्या मोटरच्या सहाय्याने मी पाणी देत आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय हॅपी गार्ड